नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सक्सेस एज्युटेक यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणजन गौरव महापरिषद 2021 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2021 प्राध्यापक राजेश जी भोजने सरांना देण्यात आला। हा पुरस्कार त्यांना कसा मिळाला, त्यांनी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जाऊन तसेच कोणकोणत्या पद्धतीने त्यांनी हा पुरस्कार मिळवला, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे गुणजन शिक्षक पुरस्कार माननीय प्राध्यापक राजेश जी भोजने सर यांना देण्यात आला। ज्ञानदानाचे पवित्र आणि समर्पक कार्यसेवा करणारा हा शिक्षक हा समाजाचा सल्पकार असून त्यांची प्रत्येक कृतीशीलता ही समाजाला दिशा देण्याचे महान कार्य करत असते। त्यामुळे अशा सामाजिक शिल्पकारांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन प्राध्यापक राजेश जी भोजने सरांना हा गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला। त्याबद्दल जत तालुक्यातील तसेच मंगळवाडा तालुक्यातील त्यांच्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे। प्राध्यापक राजेश जी भोजने सर हे सोन्याळ येथील विजय विठ्ठल हायस्कूल शाळा या संस्थेत कार्यरत आहेत। त्यांचे मूळ गाव नंदूर तालुका मंगळवाडा आहे। निसर्गाचे संगोपन करणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे। निसर्गाने मनुष्य प्राण्याला सर्व काही दिले आहे, परंतु त्या बदल्यात निसर्गाने मानवाकडे काहीच मागितले नाही, म्हणून आज आपल्याला या निसर्गाला जपण्याची खूप गरज आहे। ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला त्या निसर्गाचे आपणावर खूप उपकार आहेत, हे त्यांनी आपल्या निसर्ग वर्णनातून स्पष्ट केले आहे। तसेच भटकंती चंदेरी चेहरे या स्तंभलेख आणि शिक्षण विषयक युद्ध लेख यासह अनेक विषयावर 85 पेक्षा जास्त लेख विविध दैनिकातून प्रसिद्ध आहे। तसेच प्रौढ साक्षरता अभियंता त्यांनी 7 वर्ष पूर्ण वेळ काम केले। प्रौढ वर्गातून त्यांनी अनेकांना वाचन लेखनाचे धडे देऊन साक्षर केले आहेत। शाळा विकास व विद्यार्थी हित लक्षात घेऊन ते काम करीत आहेत। त्यांनी लघुपट निर्मिती ही केली। शाळेचे उपक्रमशील शिक्षक म्हणून प्राध्यापक राजेश जी भोजने सर यांची शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। त्यानंतर मंगळवाडा तालुक्याचे आमदार समाधानदादा आवताडे साहेब यांच्याही हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। अशा वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून तालुक्यातून प्राध्यापक राजेश जी भोजने सर यांचा सत्कार संपन्न झालेला आहे। त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणजीत गौरव महापरिषद 2021 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार प्राध्यापक राजेश जी भोजने सरांना मिळाला, याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। तर या ठिकाणी थांबूयात। धन्यवाद।